अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण अमावस्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। अमावस्या शुभ असते की अशुभ असते, अमावस्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील। प्राचीन काळी अमावस्या ही शुभ मानली जात असे। सर्व देव अमावस्येच्या ठिकाणी निवास करतात असे अथर्वेदात म्हटले आहे। सध्या मात्र अनेक जण अमावस्या अशुभ मानतात। आज आपण अमावस्येसंबंधी माहिती करून घेऊया। वैशाख अमावस्येला भाऊक अमावस्या म्हणतात। अमावस्या सोमवारी आल्यास तिला सोमवती अमावस्या म्हणतात। या दिवशी महिला अश्वत्थाची पूजा करून त्याला 108 वस्तू अर्पण करतात। आषाढातील अमावस्या दिव्यांची अमावस्या असते। या दिवशी दिव्यांची निगा राखून दीपपूजन केले जाते। श्रावणातील अमावस्येस पिठोरी अमावस्या म्हणतात। भाद्रपद अमावस्या ही सर्वपित्री अमावस्या म्हणून मानली जाते। अश्विनातील अमावस्या लक्ष्मीपूजनाची अमावस्या ही मंगलदायक म्हणून मानली जाते। अशा प्रकारे वेगवेगळ्या महिन्यातील अमावस्या ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते। अमावस्येला नदी स्नान करण्याची प्रथाही प्राचीन काळी होती। भारतात अनेक ठिकाणी अमावस्येच्या दिवशी सूर्यपूजन व व्रतवैकल्ये करण्याची प्रथा आहे। अमावस्येचा अर्थ असा आहे की अमा म्हणजे सह आणि वस म्हणजे राहणे, म्हणजे सूर्य चंद्राच्या परम सानिध्याला अमावस्या म्हणावं असं सांगण्यात आले आहे। अमावस्या म्हणजे ज्या तिथीला चंद्र दिसत नाही अशी आख्यायिका प्राचीन एका ग्रंथामध्ये केली आहे। अमावस्येला पृथ्वीच्या संदर्भात चंद्र व सूर्य एकाच रेषेत येतात। त्यानंतर पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्षात चंद्राचे सूर्यासापेक्षा कोनात्मक अंतर वाढत जाते। पौर्णिमेलाच ते 180 अंश होते। कृष्ण पक्षात चंद्र व सूर्य यामधील कोनात्मक अंतर कमी कमी होत जाते। सध्या काही लोक अमावस्या ही अशुभ असते असे मानतात, परंतु प्राचीन काळी अमावस्या ही शुभ मानली जात असे। तेव्हा मित्र हो, अमावस्येला घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण या दिवशी चंद्र आणि सूर्य दोघेही आपल्या पाठीशी असतात। अमावस्या ही निसर्गातील एक घटनाच आहे। हल्लीच्या या जगामध्ये सर्वांनाच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते। सतत पैशाची चणचण भासते। अशामध्ये अमावस्या दिवशी काही साधे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभेल। तर कोणते आहेत ते उपाय, ते आता आपण पाहूयात। सर्वात प्रथम अमावस्ये दिवशी घराची साफसफाई करावी, जाळे जळमाटे काढावीत, याने घरात सुख शांती समृद्धी नांदते। रोज जमत नसेल तर चालेल, पण ह्या दिवशी उंबरठ्याची पूजा अवश्य म्हणजे अवश्य करावी। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गोमूत्राला शास्त्रात किती महत्त्व दिले आहे। गोमूत्र उंबरठ्यावर शिंतडून त्यावर स्वस्तिकाने रांगोळी काढावी आणि उंबरठ्याची पूजा करावी। या दिवशी साफसफाई करताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडे खडे मीठ टाकावे। या पाण्याने फरशी पुसावी, जेणेकरून घरातले जीवजंतूही नष्ट होतात आणि घरातील नकारात्मकताही नष्ट होते। मिठाचे खूप सारे फायदे आहेत। मिठाला लक्ष्मी समान मानले जाते। रोज करणे जमत नसेल तर चालेल, पण महिन्यातून एकदा तरी अमावस्ये दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसावी। अमावस्ये दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी। आपण बघतोच ना, एखाद्या झाडाखाली भरपूर मुंग्या आपल्याला दिसतात, त्या झाडाखाली मुंग्यांना थोडी साखर खाऊ घालावी, याने सहस्त्र भोजन दिल्याचे पुण्य आपल्याला मिळते। म्हणून मुंग्यांना साखर खाऊ घालावी। असे रोज करण्यास जमत असेल तर अवश्य करावे, त्याचे फायदेच आपल्याला होणार आहेत। आपण घरामध्ये जुने कपडे फाटके कपडे साठवून ठेवतो, यानेही घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि हे सर्वात मोठे दरिद्रतेचे लक्षण आहे।
म्हणून अमावस्ये दिवशी हे कपडे दान करावेत किंवा घंटागाडीत देऊन टाकावेत। असे कपडे घरात ठेवणे अतिशय अशुभ मानले जाते। दर अमावस्येला गाडीची पूजा अवश्य करावी, गाडी स्वच्छ धुवून तिची पूजा करावी आणि एक नारळ फोडावा। असे केल्याने गाडीचा अपघात होण्यापासून रक्षण होते। टू व्हीलर असो फोर व्हीलर असो त्यांची पूजा अवश्य करावी। आपल्या कामांमध्ये आलेल्या अडचणी दूर होण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा ह्या दिवशी करावी। पिंपळाला पाणी व दूध व्हावे आणि काहीतरी गोड नैवेद्य म्हणून प्रसाद ठेवावा। पण पिंपळाचे झाड एखाद्या स्वच्छ ठिकाणी असावे किंवा एखाद्या मंदिराच्या आवारामध्ये असावे। पितृदोष दूर होण्यासाठी आणि पितृंचा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी पितरांची सेवा अमावस्ये दिवशी केली जाते। त्यासाठी दही भात आणि एखादा गोडाचा पदार्थ ठेवून नैवेद्य पितृंना दाखवला जातो, मग तो कावळ्याला दान करावा। तसेच या दिवशी शिवलिंगावरही अभिषेक केला जातो आणि प्रार्थना केली जाते की आपल्या पितरांना मोक्ष मिळावा। अमावस्ये दिवशी कर्पूर होमाला फार महत्त्व आहे। घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होण्यासाठी कर्पूर होम अवश्य करावा। कर्पूर होम कसा करावा याचं प्रात्यक्षिक मी करून दाखवलं आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या। कर्पूर होम घरात केल्याने घरात एक आनंदी आणि उत्साही वातावरण राहते। हे सर्व उपाय तुम्ही श्रद्धेने आणि प्रत्यक्ष करून बघितल्याने तुम्हालाही त्याचा अनुभव येईल। बस आजच्यासाठी इतकंच होतं, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।